नमस्कार, मी जिनेशा बुरळ. दहावीत आहे का अकरावीत माहीतच नाही. पहिले 13-14 महिने दहावीचा अभ्यास केला. रिव्हिजनची वेळ आली तर तेव्हा न्यूज येते की तुमची एक्झाम पोस्टपोन होणार आहे. पोस्टपोन होणार आहे म्हटलं तर थोडा ब्रेक घेऊया, मग परत रिव्हिजन सुरू करूया. ब्रेक घेतला ना घेतला तेव्हा परत न्यूज येते की तुम्हाला प्रमोट करून दिला. आता प्रमोट केले म्हणजे दहावीचा अभ्यास करायचाच नाही. 2 महिने तर तोच विचार चालला की अकरावीत प्रवेश कसा भेटणार, काय होणार, कोणती स्ट्रीम सिलेक्ट करायची, फ्युचरमध्ये काय, कोणत्या याच्यात जायचं, तोच विचार चालला. दहावीचा काही विचारच नव्हता ना, पुस्तकांना तर हातच लावला नाही हो. मग 2 महिन्यानंतर परत न्यूज येते की दहावीच्या मुलांचं काय तो नीट निर्णय घ्या, त्यांना प्रमोट करून चालेल का हे बघा. आता सीएमनी तर निर्णय घेऊन टाकला की त्यांना प्रमोट करायचं, हे बरं केलं. पण कसं करायचं, 11वीत प्रवेश कसा भेटणार याचं काहीच निर्णय नव्हता झाला, काही विचारच नाही केला. आता तुम्हीच म्हणा, जोपर्यंत 10वीचा रिझल्ट येणार नाही तोपर्यंत 11वीत प्रवेश कसा भेटणार. कधी म्हणता सीएटी करून टाका, कधी म्हणता इंटरनल असेसमेंट घेऊन टाका. आता तुम्ही सांगा, जर मी विचार केलाय की मला बोर्ड्समध्ये चांगलं मार्क आणायचे, तिथे चांगलं परफॉर्मन्स करायचं, इंटरनलकडे बघितलंच नाही एवढं, जर इंटरनल असेसमेंट केलं तर माझे मार्क तर खराबच येणार ना. मग 11वीत मेरिट लिस्टमध्ये येणं तर स्वप्नच नाही, स्वप्नातच नाही. आणि जर मेरिट लिस्टमध्ये नाही तर द्यावाच लागेल पैसे जास्त. तर कॉलेजमध्ये जायचं विचारच सोडायचा, दुसऱ्या कॉलेजकडे बघायचं. हे सर्व चाललंच आहे, पण एक गोष्ट याच्यात खूप वाईट होते, जी निर्णय घ्यायची. सिलेबस कमी करायचा हा निर्णय पण लेट घेतला, पोस्टपोन करायचा हा निर्णय पण लेट घेतला. आता कमीत कमी मार्क कसे द्यायचे आणि 11वीत प्रवेश कसा होणार हा निर्णय तुम्ही किमान हा निर्णय लवकर घ्या प्लीज. खूप टेन्शन वाढतोय आता. आणि 11वीचा अभ्यास कसा सुरू करू आम्ही जोपर्यंत आमच्याकडे रिझल्टच येणार नाही. हीच विनंती आहे की निर्णय जो आहे तो लवकर घ्या, म्हणजे आम्हाला तरी क्लिअर होईल करायचं तरी काय. एवढीच विनंती आहे. जय हिंद. हॅलो, मी शौर्य आहिरे, मी नाशिकमध्ये राहतो. आता सध्या मी 10वीत आहे आणि 10वीची परीक्षा कॅन्सल करण्यात आली आहे. मला तरी असं वाटतं की 10वीची परीक्षा ऑनलाईन किंवा ऑफलाईन घ्यावी, त्या ऑफलाईन घ्यावी. त्यामुळे आम्हाला आमची गुणवत्ता कळेल आणि ही गुणवत्ता आमच्या भविष्यासाठी करिअरसाठी उपयोगी येईल. थँक्यू. माझं नाव समर्थ पंकज कुलकर्णी आहे. मी बोसला मिलिटरी स्कूलमध्ये 10वीत शिकत आहे. तसं खरं पाहिलं तर परीक्षा होणे खूप आवश्यक आहे, परंतु कोरोनाच्या संकटामुळे व महामारीमुळे परीक्षा घेणे असंभव आहे. आणि जर परीक्षा झाल्या नाही तर मुलांचं भवितव्य धोक्यात जाण्याची शक्यता आहे. आणि परीक्षा नाही झाले तर 11वीचे ॲडमिशन कसे होणार, कोणत्या बेसिसवर होणार, आणि 10वीचे मार्क्स कसे कॅल्क्युलेट करणार, आणि ज्या मुलांना परीक्षेत गुण जास्त मिळतात त्यांची ऑनलाईन घेतल्यावर एवढे गुण मिळतील का, आणि एखाद्या सगळ्यांची ऑनलाईन एक्झाम घेणे पण शक्य नाही, कारण जे खेडेगावात राहतात त्यांचे एक्झाम होणे अशक्य आहे, कारण त्यांच्या इकडे नेटवर्क अवेलेबल नसतं, कधी नेटवर्क इश्यू असतो, हे सगळ्यांचे प्रॉब्लेम असतात. धन्यवाद. मी वैष्णवी आनंदा सूर्यवंशी इयत्ता 10वीत शिकते. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे इयत्ता 10वीची परीक्षा रद्द करण्यात आली. आमची हीच एक इच्छा आहे की तुम्ही परीक्षा रद्द न करता 10वीची परीक्षा घ्या, कारण आम्हाला पुढच्या आमच्या भवितव्यासाठी गुण कळतील आणि कॉलेजला ॲडमिशनला प्रॉब्लेम येणार नाही. आम्ही आमच्या जबाबदारीने सोशल डिस्टन्सिंग, मास्क लावून, सर्व सॅनिटायझिंग करून पेपर देऊ शकतो. पण कृपया तुम्ही करून पेपर घ्या आमचे, कारण परीक्षा रद्द झाली तर आम्हाला आमच्या पुढच्या भवितव्यासाठी खूप मोठा प्रॉब्लेम येईल. त्याच्यामुळे तुमच्याजवळ हीच एक विनंती आहे की तुम्ही आमचे पेपर रद्द न करता पेपर घ्या. थँक्यू.